तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही काही मर्यादा पाळता का? का या शब्दाचा अर्थच तुम्हाला माहीत नाहीये? तुम्ही सुरक्षित विभागात राहता का? आशा करूया की आजचा कार्यक्रम पाहिल्यावर स्वतःभोवती कुंपण असण्याची किती गरज असते हे तुम्हाला समजेल. आज आमच्यासोबत या चर्चेत भाग घेणार आहेत पास्टर अँडी स्टॅनले आणि त्यांची सुंदर पत्नी सँड्रा. मी आभारी आहे अँडी आणि सँड्रा तुमची. पूर्वीही तुम्ही आला होतात, पहिल्यांदाच तुमची पत्नीही तुमच्यासोबत. बोलवल्याबद्दल धन्यवाद. इथे येणं मला आवडतं, तसंच या विषयावर बोलायलाही आवडतं. बघा, मर्यादा या नेहमीच महत्त्वाच्या असतात आणि लोकांचं जीवन हे एक अविश्वसनीय गोंधळ असतो. पुष्कळ लोकांच्या जीवनात काही, म्हणजे कोण त्यांच्या आयुष्यात येणार आहे, काय होणार आहे, याविषयीच्या मर्यादा नसतात. अर्थव्यवस्थेवर, संभाषणावर, कशावरही बंधन नसतं. तर आम्हाला सांगा की मर्यादा या किती महत्त्वाच्या आहेत आणि त्या का आखल्या पाहिजेत. आपण मर्यादांविषयी, बंधनांविषयी बोलत असतो आपल्या मुलांबरोबर. आपल्याला दिसणारं कुंपण हवं असतं, कारण सामान्यपणे हायवेवर अशा जागी कुंपण असतं की जर ते नसतं तर आपण तिथे वाहन चालवू शकलो नसतो. कुंपण टोकाकडे जाण्यापासून अटकाव करतं आणि आपण अशा वातावरणात, समाजात वावरतो जिथे सगळ्यांना टोकाकडे जावं असं वाटत असतं. आणि आपण सगळेच जाणतो की टोकावर जगणं म्हणजे एक लहानशी चूक आणि मोठा अपघात. तर कुंपण असण्यामागची भूमिका अशी असते की कार कुंपणावर धडकणं खूपच चांगलं असतं त्या कुंपणापलीकडे जाण्यापेक्षा. तर कार चालवणं असो किंवा नातेसंबंध किंवा अर्थव्यवस्था असो, मला वाटतं जीवनातील सर्वच बाबतीत आपल्याला गरज असते ती काही मर्यादा किंवा बंधनं असण्याची. सँड्रा, तुला काय वाटतं की तुला या विषयावरच्या कुठल्या मुद्द्यावर बोलायला आवडेल आमच्याशी? खूप विषयांबाबतीत मला वाटतं आपल्या संपूर्ण वैवाहिक जीवनात विवाहाला जेवढी जास्त वर्ष होतात तेवढं जास्त आपल्याला जाणवतं की अशा पुष्कळ बाबी असतात जिथे आपल्याला मर्यादांची आवश्यकता असते. अगदी विवाहासकट, मुलांच्या संगोपनात, आर्थिक धोरणात, आपल्या वेळेसंबंधात, या मर्यादा बाबतीत अँडी जे म्हणाला ते मला आवडलं. ते म्हणजे सुरक्षित क्षेत्र, म्हणजे जर आपण धडकून पडलो तरी ते किरकोळ असतं पण ते भयंकर असू शकतं. चला आपण जरा लग्नाविषयी बोलूया. मला ठाऊक आहे आपले सगळेच प्रेक्षक विवाहित नाहीत, पण जरी आत्ता तुमचं लग्न झालेलं नसेल तरी तुम्हाला ते करायला आवडेलच. तेव्हा लग्न सुरक्षित ठेवण्यासाठी कुठल्या बंधनाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं दोघांना? आपल्याकडे पुष्कळ अशा जागा आहेत आणि ह्या मर्यादांचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा तुम्हाला कळतं एखादा मर्यादा भंग झालेला, त्यावेळेस तुम्हाला काहीसं अपराधी वाटतं पण परत तुम्ही सुरक्षित क्षेत्रात असता. आपल्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असते जेव्हा आपण एकटेच कार चालवत असतो किंवा एखाद्या भिन्नलिंगी व्यक्तीसोबत प्रवास करतो किंवा त्यांच्यासोबत जेवायला जातो तेव्हा आपण मर्यादा आखलेली असते, त्या पलीकडे आपण जात नाही. बरोबर. तुम्हाला ठाऊक आहे का पुष्कळ वेळा असं घडलेलं आहे की कुठेतरी प्रवास करताना कुठेतरी एखादी स्त्री त्याच्या स्वागताला येते आणि दिवसभर ती त्याला वेगवेगळ्या ठिकाणी नेत असते आणि मग तो मला फोन करून सांगतो की अशी परिस्थिती आहे आणि मग आम्ही दोघे खूप हसतो आणि तो तिच्या सोबत पुढे जातो. पण ते एक सुरक्षित क्षेत्र असतं ज्यात खूप मोठं संरक्षण असतं. आणि कुंपणा बाबतीत सांगायचं म्हणजे ते तुमची जाणीव सजग ठेवतं या विशिष्ट प्रकारात. असंच काही सगळं मी हॉटेलमध्ये खालच्या मजल्यावर जात होतो एका इंटरव्ह्यूसाठी आणि त्यासाठी देखील तिथल्या लोकांनी मला नेण्यासाठी एका महिलेची नियुक्ती केली होती आणि मी कधी सँड्राशिवाय कोणत्याही महिलेसोबत कारमध्ये प्रवास केला नाही, अगदी माझ्या मदतनीसेसोबत देखील नाही, कधीच नाही. आणि मला कळलं नाही की काय करावं, मला जरा विचित्र वाटलं. मला त्यासाठी विचित्र नाही वाटलं की बायबलमध्ये एक वचन आहे की कधी महिलेसोबत कारमध्ये जाऊ नका. तर मला विचित्र वाटलं कारण हे आम्ही ठरवलेलं एक वैयक्तिक बंधन होतं, ही कुंपणाची मर्यादा होती जी तुमच्या जाणीवेला पाप न करण्यासाठी सजग ठेवते. ती तुमच्या जाणीवेला एक किंवा दोन पावलं अशा घटनेपासून दूर ठेवते जी कदाचित घडली असती. तुम्हाला त्याचे दुष्टपरिणाम ठाऊक असतात आणि मग मी तिला फोन करतो आणि सांगतो मला कारमध्ये जावं लागतंय पण माझं मन सांगतंय की हे सँड्राला फोन करून कळवू दे. ही आहे कुंपण असण्याची किंमत. खरं तर ही माझ्यासाठी ही कुतूहलाची बाब आहे कारण मी आणि डेव सुद्धा असंच वागत असतो जसं तू म्हटलंस आणि लोकांनाही आम्ही असंच सांगतो. आणि हे म्हणजे बघा, विस्तवाशी खेळणं नको असं मी नेहमीच म्हणते. आणि बघा, हो त्यातच शहाणपणा असतो. म्हणजे जर तुम्ही विवाहित पुरुष असाल तर एका परक्या महिलेसोबत कारमधून प्रवास करायची गरज नाही, रोज तर नाहीच, सकाळ संध्याकाळ. तुम्ही म्हणाल माझा पाय घसरणार नाही, माझा माझ्यावर ताबा आहे, पण कधी कधी आपण आपल्या दैहिकतेवर खूपच विश्वास ठेवतो. आता तू जसं म्हटलंस, मी काही कुणासाठी नियमावली तयार करत नाही, मला असे पुष्कळ लोक माहिती आहेत त्यांना यामध्ये काहीच समस्या आल्याचं जाणवत नाही, पण कितीतरी समस्या या टाळल्या जाऊ शकतात. आणि बघा, मला आठवत आहे आमच्याबरोबर एक जण काम करत होता खूप 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 वर्षांपूर्वी आणि माझ्या असं लक्षात आलं की, म्हणजे आमच्याकडे थोडेच कर्मचारी होते तेव्हा अगदी बोटावर मोजण्या इतके, आणि माझ्या लक्षात आलं तो रोज एका मुलीसाठी डोनट्स आणतो, अगदी रोज.
आणि तो विवाहित होता, ती सुद्धा विवाहित होती, आणि हे मला योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी त्याला म्हटलं जर तुला डोनट्स आणायचेच असतील तर मग तू सगळ्यांसाठीच आणत जा ना, फक्त एका मुलीसाठी आणू नकोस, कारण खरंच त्यात तुझा जरी काही हेतू नसेल ते डोनट्स तिला काहीतरी सांगू शकतात आणि तिच्या वैवाहिक जीवनात जर काही प्रश्न असतील किंवा कदाचित नसतीलही किंवा कदाचित तिच्या पतीने तिला कधीच डोनट्स आणले नसतील आणि अचानक तिला डोनट्स आवडायला लागतील, एक सांगू अशा प्रकारच्या गोष्टी ज्यामुळे समस्या निर्माण होत जातात आणि म्हणूनच लोकांनी जर मर्यादा पाळल्या तर हे टाळलं जाऊ शकतं. गमतीशीर गोष्ट अशी आहे, तो जे काही करत होता त्याची जाणीव तुम्हाला कुतूहलपूर्ण वाटली नाही का? हो, कारण तुमच्या वैवाहिक जीवनात आणि स्वतःच्या असलेल्या काही मर्यादांवरही एक प्रकारची सूचना असते की जर एखादी व्यक्ती रोज डोनट्स आणत असेल तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. जर तुमचा पती तसं करत असेल कोणा स्त्रीसाठी तेव्हा देखील तुमच्या वैयक्तिक मर्यादा पाळण्यात आल्यास एक किंवा दोन लग्न वाचू शकतात. पण हे कुंपणाची खासियत आहे की ते कायदेशीर नसतं. म्हणजे असं नाही की हे तुम्ही करूच नये, तर मीच कुठेतरी ती रेष आखलेली असते, आपण तिची आखणी निवडलेली असते आणि म्हणून. मला आणखी एक प्रसंग आठवतोय. बघा, वैयक्तिक अनुभव लोकांना उपयोगी पडतात आणि तुम्ही ते जरूर लोकांना सांगावेत. माझ्या नवऱ्याचा एक खूप छान मित्र होता. चर्चमध्ये एका संध्याकाळी तो मला असं म्हणाला, मला असं वाटतं की माझी पत्नी जर तुझ्यासारखी देखणी असती तर. आणि मला असं झालं की बापरे, म्हणजे त्याने कधी माझ्याशी मिसबिहेव केलं नाही आणि त्याला वाटलं असेल त्याने प्रशंसा केली, माझं कौतुकच करत होता. पण त्या दिवशी मी घरी पोचल्याबरोबर डेव्हला सांगितलं. मी त्याला म्हटलं मला काही हे आवडलं नाही आहे म्हणून मी तुला सांगते, आणि आम्ही त्यासाठी प्रार्थना केली. आम्हाला असं वाटलं की त्याचा तसा काही हेतू नसावा म्हणून मी त्याचा बाऊ केला नाही. पण डेव्हने आणि मी ठरवलं जर तो परत असं काही बोलला तर मात्र त्याच्याशी बोलायचं, आणि म्हणून जर मला हे आवडतंय असं त्याला वाटलं असतं तर मग तो अजून काही बोलला असता आणि मग मी आणि म्हणून मग गर्दी तुम्ही त्याला शोधायची त्याची वाट बघितली असती की तो माझं कौतुक करेल. आणि बघा, पुष्कळ लोकांबाबतीत मला असं वाटतं की ते भयंकर समस्येत अडकतात आणि कसे अडकलो हे त्यांना कळत नाही, कारण त्यांना समजत नसतं की एक आंबा सगळी अढी नासवतो. आणि तुला ठाऊक आहे का जॉयस, कुंपणाबाबतीत दुसरी गोष्ट अशी आहे की ते फळाच्या पुढे जाऊन त्या बाबतीत विचार करते. म्हणजे असं की कुणीतरी आपल्याविषयी अयोग्य प्रशंसा करेल आणि आपण आंधळेपणाने ते स्वीकारू किंवा आंधळेपणाने कुणासोबत कारमध्ये जाऊ किंवा एखाद्या सोबत जेवायला जाऊ. पण जर वेळेच्या पुढे जाऊन प्रस्थापित होण्यापूर्वी ह्याचा विचार केला की आमच्या वैवाहिक जीवनात काही मर्यादा आहेत आणि त्या ठरलेल्या आहेत, मला वाटतं मागं वळून पाहिलं तर पस्ताव वाटेल की आम्ही येणारं संकट ओळखलं नाही, काहीही केलं नाही. नीतीसूत्रे 27:12 हे एक आवडतं वचन आहे. ते म्हणतं, चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. म्हणजेच विचार प्रस्थापित होण्यापूर्वीच त्याचा आढावा घ्यायला हवा आणि त्याचं महत्व ओळखायला. आमच्या बाबतीत आम्ही हेच केलं, हेच आम्ही आमच्या मुलांना शिकवलंय. तसंच वचन काय सांगतं आणि बुद्धिमत्ता काय सांगते यातील फरक समजण्यास मदत करण्याचा प्रयत्न करतो. कारण सूज्ञाची सोबत धर म्हणजे सूज्ञ होशील. नीतीसूत्रात सूज्ञतेविषयी खूप काही सांगितलंय आणि सूज्ञता तुम्ही कसं असावं आणि कसं नसावं वास्तविक जीवनात यातील फटी बुजवते. मग प्रश्न पडतो की कोणती गोष्ट करणं शहाणपणाचं आहे. स्त्री कर्मचाऱ्याबरोबर चहा पिणं चूक आहे का? मला कळत नाही हे चूक आहे की हे बरोबर आहे. नाही, हे शहाणपणाचं नाही. सूज्ञता हे स्पष्टपणे आपल्याला सांगते. अशा पुष्कळ दुसरं बाबी असतात. म्हणून सुरुवातीपासून आम्ही मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो की कोणती गोष्ट करणं योग्य आहे असा विचार करू नका, तर बरोबरच्या कृतीला सूज्ञतेची. बघा, जरी तुमचा हेतू 100% शुद्ध असला तरी समोरचा त्या बाबतीत काय विचार करतोय किंवा इतरांना काय वाटतंय हे तुम्हाला ठाऊक नसतं. जर काही व्यावहारिक कारणांनी तुमच्यावर चहा घ्यायची वेळ आली एखाद्या सार्वजनिक ठिकाणी तर त्या बाबतीत तुम्ही गोंधळून जाऊ नका. अशा वेळी दुसऱ्या कुणाला तरी अजून बरोबर घ्या. म्हणजे सगळं मग सँड्रा परत म्हणेल, घडणाऱ्या सगळ्या शक्यता आणि घटना विशेष करून जोडप्यांच्या बाबतीत की आपली इच्छा असते आपण हे करू नये अशी, आणि जेव्हा मर्यादा पाळणं अनावर होऊन जातं आपण एकमेकांना फोन करून म्हणू शकतो की हाय, तर हे काही कायदेशीर नाहीये किंवा पापासंबंधी नाहीये, तर हा विषय आहे सूज्ञते. आणि तुमची समज आकुंचित होते सूज्ञते बाबतीत, केवळ काळ पांढरा असं नाही तर योग्य आणि अयोग्य अशा बाबत. बरोबर बरोबर आहे. पण मग इतर बाबतीत काय? म्हणजे मर्यादांविषयी बोलत असताना इतरही अनेक अशा बाबी आहेत जिथे लोक याचा वापर करू शकतात, तर पुढची गोष्ट कुठली? पैसा, आमचा पैसा.
दोन मोठ्या गोष्टी आम्ही ठळकपणे ठरवले की एकमेकांना सगळं सांगायचं, सगळे आर्थिक व्यवहार एकमेकांना सांगायचे, असा काही नियम म्हणून नाही तर सुज्ञपणा म्हणून आम्ही ठरवलंय. आणि वास्तविकपणे आम्ही तरुण जोडप्यांना तशी विनंती करतो, मला माहीत नाही किती जण हा सल्ला ऐकतील, ज्या दिवसापासून आम्ही एकत्र आलो सुरुवातीला ग्राफ पेपरवर, आम्ही आता कम्प्युटरवर अगदी पटकन सगळ्या पैशांचा हिशोब एका खात्यात लिहिला जातो, म्हणजे त्या आठवड्यात किंवा त्या महिन्याच्या शेवटी आम्ही खर्च केलेल्या सगळ्या पैशांचा हिशोब असतो. मला वाटतं हा उत्तम कारभारीपणा आहे. म्हणजे जर तुम्ही माझे आर्थिक सल्लागार असाल तर मी पैशाचं काय केलं आहे तुम्हाला सांगू शकलो पाहिजे. जर मी देवाचा पैसा सांभाळत असेल तर मी सांगू शकलो पाहिजे तो कुठेही खर्च झाला ते. आणि परत तेच, आमच्यामध्ये चूक किंवा बरोबर काय असं काही नाही, हा सुज्ञपणा आहे, अगदी पूर्णपणे पारदर्शी ठेवतो. मला जर एखादी वस्तू खरेदी करावीशी वाटली, सँड्राला न आवडणारी एक छोटीशी घंटी मी तुम्हाला सांगतो वाजायला लागते, मला मन सांगतं की आमच्यावर काही वैवाहिक बंधन आहेत आणि मग गोष्टी साध्या आणि सरळ आहेत. हो, लोकांना खरंच गरज असते त्यांची आर्थिक परिस्थिती जाणून घ्यायची. मग तुम्ही पैन पैचा हिशोब ठेवता किंवा मग महिन्याच्या शेवटी खर्चाचा आढावा घेता. मी आणि माझी मुलगी याविषयी बोलत होतो आणि ती म्हणाली की मला बजेट बनवावंसं वाटतंय आणि मग सवय लागून जाते ते न करण्याची. तिचं म्हणणं असं, नुकतंच मागे जाऊन मी सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला आणि आनंदाची गोष्ट अशी होती की वस्तूंच्या किमती समजल्या. दुसरी गोष्ट, काही वस्तू खूप स्वस्तात मिळाल्या बऱ्याच ठिकाणी आणि तुम्हाला असं वाटेल की मी इथून किंवा तिथून पिझ्झा घेईन, तर आधी मी त्याच्या किमतीचा विचार नक्कीच करीन आणि मग महिन्याच्या शेवटी मग मी तिला समजावून सांगितलं की हे उत्कृष्ट आहे, कुणासाठी तुमच्या पैशाचं तुम्ही नेमकं काय करता हे जाणून घेणं निश्चितच उचित आहे. मग कमीत कमी आपण असं म्हणू शकतो की मला इथून योग्य परतावा मिळतोय का, मी पैसा बरोबर खर्च करते की मी दुसरीकडे तो खर्च करायला हवा कुठेतरी. जर आम्ही योग्य लक्ष देत नसू तर मग गोष्टी हाताबाहेर जातात. विवाहाचं सगळ्यात मोठं संरक्षण कोणतं, तर केवळ एकमेकांचा खर्च माहीत असणं नाही तर विवाहाचं सगळ्यात मोठं संरक्षण आहे एकमेकांकडे बोट न दाखवणं. जर तुम्हाला माहीत नसेल की महिन्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी बापरे आपला पैसा कुठे खर्च झालाय ते, मग तुम्ही ओरडणार ठो ठो ठो. पण जर तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवलं असेल तर महिन्याच्या शेवटी किंवा तिमाहीनंतर किंवा मग वर्षाच्या शेवटी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथे पैसा जास्त खर्च झालेला आहे कुठे नाही. पण असेल कर्जातून बाहेर राहण्यासाठी हे संपर्कातील अटीनुसार कुंपण असेल, हे कुंपण असेल अगदी गुप्तपणे संरक्षण देणारं, अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्यामधून एक आर्थिक सवय आपल्याला आर्थिक अनागोंदीपासून दोन हात दूर ठेवू शकते, ज्यात अनेक जोडपी अडकतात. परत सांगतो, हा नियम नाही तर हा सुज्ञपणाचा विचार. तुम्ही वेळेचा उल्लेख केला होता, त्या बाबतीत काय म्हणाल? मला वाटतं या एका विषयात पुष्कळ लोकांना रस आहे. खरं तर आपण छोटीशी विश्रांती घेऊन परत येऊया आणि बोलूया. प्रत्येक विश्वासू व्यक्तीच्या जीवनात कुंपण असणं महत्वाचं आहे, कारण आपल्याला ठाऊक आहे की आपला शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधत असतो. पण आपल्या जीवनात जर संतुलन असेल तर तो तसं करत नाही. थोड्याच वेळात आपण चर्चेला सुरुवात करूया. परत एकदा स्वागत आहे. आज अँडी आणि सँड्रा स्टॅनले माझ्यासोबत आहेत. मर्यादा किंवा बंधनाचं महत्त्व काय यावर बोलण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये. तर आम्ही प्रेक्षकांना आश्वस्त करू इच्छितो, जर सुरुवातीच्या अर्ध्या भागात ते आमच्यासोबत असतील तर आपण पुढे पाहणार आहोत काही मर्यादा पाळण्याविषयी, बंधनांविषयी आणि वेळेचा सदुपयोग करण्याविषयी. याविषयी कदाचित उरलेल्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत, सगळ्यांनाच आनंद होईल. मला वाटतं की वेळ हा खूपच महत्त्वाचा विषय आहे, कारण आज कुणालाही असं वाटत नाही की आमच्याकडे भरपूर वेळ आहे. आणि तरीही मला जाणीव आहे की प्रत्येकाकडे तेवढाच वेळ आहे, आठवड्याचे 7 दिवस आणि दिवसाचे 24 तास. आणि तरीही काही लोकांची भरभराट होते, ते पुष्कळ गोष्टी तडीस नेतात आणि दुसरे लोक मात्र काही न करता वेळ वाया घालवतात फक्त. तर आम्हाला मदत करा. तुम्हाला ठाऊक आहे, सुरुवातीला म्हणजे 16 वर्षांपूर्वी हे चर्च सुरू करत असताना मी अशा परिस्थितीत होतो की सँड्राची 2 मुलं डायपर्समध्ये होती आणि तिसऱ्यासाठी ती गर्भवती होती आणि आम्ही चर्चची सुरुवात करणार होतो. मला जाणवलं यात काहीतरी विडंबना आहे, माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता किंवा माझ्या परिवाराला त्रास द्यावा लागणार होता या चर्चसाठी, किंवा चर्चचा विषय सोडून बाप व्हायला हवं होतं. देवाने मला पती होण्याकरता बोलावलं होतं हे मला कळत होतं आणि पाळकाच्या घरात वाढल्यामुळे ती मानसिकता मी ओळखत होतो. आणि मग मी निर्णय घेतला की आणि वडीलजणांना तो सांगितला, त्यांना विचारले की जर आपण हे चर्च मी आठवड्यातून 45 तास देईन या अटीवर सुरू करायचं असेल तर आपण ते तसं करू, पण तेवढाच वेळ आपल्याला मिळेल, कारण मग मी मात्र मागे वळून पाहणार नाही. आणि मला वाटत राहिलं की कुटुंबाला त्रास देण्याऐवजी चर्चला मी त्रास दिला आहे. आणि
हा माझ्या जीवनाचा संदेश आहे. मला वाटतं त्याची आम्हाला मदत झाली. एका मिनिटात मी सँड्राला पालकत्वाविषयी सांगितलं. समजून घे की तू मर्यादा ठरवू शकतेस. खरं म्हणजे तू मर्यादा ठरवायलाच हव्यात, नाहीतर काळाची गरज आहे ती, आणि काळाच्या रेट्यापुढे आपल्याला नको त्या भानगडीत अडकावं लागेल. पुष्कळ चांगल्या गोष्टी तडीस नेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं. आणि म्हणूनच खरं तर मी एक छोटंसं पुस्तक लिहिलं आहे, चूझिंग टू चीट नावाचं. या कल्पनेभोवतीच की आपण निवड करायची असते, कुणाला ठगवायचं याची आणि का. आणि मग मी प्रार्थना करायची, देवा माझ्या कुटुंबाकडे लक्ष दे, जेव्हा चर्चचं काम करण्याकरता मी त्यांना फसवणार आहे त्यात काही तात्पर्य वाटत नाही. म्हणून मी विरुद्ध अशी प्रार्थना केली, मी जाईन की बऱ्याचदा ऑफिसमधून बाहेर पडणारी पहिली व्यक्ती मी असे, आणि मी म्हणत असे की देवा तुझ्या चर्चची काळजी घे, मला घरी जाऊन बाप आणि पती व्हायचं आहे. आणि मग एक वडील किंवा पती होत असे. आमची मुलं तरुण झाल्यावर आयुष्यातल्या आणखी एका वेगळ्या टप्प्यावर आम्ही आलो की मी सँड्राला सांगितलं एकसारख्या निर्णयांबद्दल बोलणे. मला वाटतं हे सहज समजण्यापलीकडे आहे की अशा प्रकारे कार्य करणे जिथे त्याग करायचा आहे असा की लोकांना सामान्यपणे कुटुंबासाठी करणे पटत नाही. जेव्हा की तुम्ही करिअरच्या मध्यावर असता, जेव्हा मध्यावर असताना प्रवाह एका बाजूकडे वाहत असतो आणि हे विरुद्ध वागणे कठीण असते. आपण विचार करतो काही झालं तरी कुटुंब ते सगळे तसेच असतात, किंवा कमीत कमी आपल्या मनात आपण त्यांना तिथेच अपेक्षित असतो. जेव्हा खरंच आमची मुलं तरुण झाली, आम्ही घरगुती शाळेच्या प्रयोगाचा अनुभव घेण्याचं ठरवलं. मी प्रयोग म्हणतो कारण आम्ही दीर्घकालीन करार करणार नव्हतो. आम्ही विचार केला की प्रयत्न करून बघूया, आणि थोड्याशा मोठ्या असलेल्या एंट्रीपासून सुरुवात करायचं ठरवलं. म्हणजे जरी काही गोंधळ झाला असता तर आम्ही त्यांना शाळेत टाकू शकलो असतो. मी माझ्या काही चुकांना संधी द्यायचं ठरवलं. पण सँड्राने काही खास वेगळ्या अशा मर्यादा ठरवल्या. आणि परत हे अजून एक कुंपण होतं जे वयोमानानुसार बदलत होतं. आणि आमच्याकरता जेव्हा आमची मुलं मोठी होऊ लागली, शाळेच्या वयाची व्हायला लागली, आम्हाला वाटलं देव आम्हाला घरगुती शाळेसाठी प्रोत्साहित करीत आहे. अगदी सुरुवातीला तरी आम्ही प्रयत्न करावेत म्हणून. आणि प्रामाणिकपणे मी कधी हे मोठ्यांदा बोलले असेन की नाही, पण माझ्या मनात जेव्हा मुलं वाढत असतात, मोठी होत असतात, किती श्रम करावे लागतात हे तुम्हाला समजत असेल. मग मी विचार केला, मी ते शाळेत जाईपर्यंत वाट पाहू शकत नाही, मैत्रिणींबरोबर जेवायला जाऊ शकत नाही, हे सगळं डोक्यात ठेवून शिशू शाळा सुरू केली. ओ, मलाही नेहमीच असं वाटायचं. मी कदाचित मोठ्यांना बोलले असेल, पण काही झालं तरी आम्ही शिशुशाळेची सुरुवात केल्यावर समजलं की हे तर पूर्ण वेळचं काम आहे माझ्यासाठी. ह्याचा अर्थ मला समयानुरूप काही त्याग करावा लागणार आहे. कदाचित मला दुपारच्या जेवणाला वेळ मिळणार नव्हता आणि कोणत्याही वेळेला काहीही करावं लागणार होतं, पण हा एक अविश्वसनीय निर्णय होता. त्या काळात अँडी नेहम्या 6 वर शृंखला तयार करीत होता. ती होती की नेहम्या परत यरुशलेमला येऊन भिंत बांधत असे आणि इतर सगळे लोक त्याला ह्या कृत्यापासून परावृत्त करत असतात. त्याला जे काम तडीस न्यायचं असतं ते करू नये असा प्रयत्न करतात. आणि नेहम्या त्याच्या कामाकडे पाहून म्हणत येण्याला सवड नाही. आणि जेव्हा तो असं म्हणाला ते मला माझं वचन वाटलं. आणि मग मी ते कार्डावर लिहिलं, मी ते कारमध्ये ठेवलं माझ्या करायचे. अरे वा, मला हे करायला स्वतःशीच म्हणायचे की हे महान कार्य आहे, मला यायला सवड नाहीये. आणि परत एकदा हा एक काळ होता, हे काही आयुष्यभराचं माझं देणं नव्हतं. आणि ह्या शिशुशाळेच्या मी प्रेमात पडले आणि मला त्यांना केवळ 1-2 वर्षांसाठी करणार होतो, पण 10 वर्ष केलं. त्यांना पब्लिक स्कूल मध्ये घातलं, गोष्टी सुरळीत झाल्या. पण परत तिने एकदा तेच मर्यादा आखली, ते योग्य की अयोग्य, चूक की बरोबर ठाऊक नव्हतं या काळामध्ये. पण जर ही मर्यादा घातली नसती तर सगळ्या कामांसाठी सगळ्या लोकांच्या दबावाखाली आलो असतो, विशेष करून नवीन चर्च आणि पालकाची पत्नी म्हणून. मला वाटतं एका कारणास्तव लोकांनी कल्पना सहन केली, मर्यादा व बंधनामुळे. आमच्यापैकी कोणालाही काय करायचं हे सांगावं लागलं नाही, आमच्यापैकी कोणालाही नाही म्हणावं असं वाटलं नाही, तसंच कोणालाही कोणतंही काम सोडून जावं असं वाटत नव्हतं. आणि जेव्हा आपण कुंपण घालून घेतो, तुम्ही काही कामांसाठी नाही सकारण नाही म्हणता, हे जरा अवघड असतं. पण जेव्हा तुम्ही काही यशस्वी संतुलित लोकांकडे बघता, ज्यांनी व्यवस्थित कुटुंब सांभाळलेलं असतं, मिनिस्ट्रीमध्ये किंवा व्यापारामध्ये खूप काम तडीस नेलेलं असतं, तुम्हाला अशा व्यक्ती दिसतात की काही काळासाठी आयुष्यातील प्राथमिकतेनुसार ते म्हणतात मी आता गोल्फ खेळणार नाही, मी आता नाही, मला ही सवय सोडायची आहे, मला आत्ताच कंपनी लोकांपर्यंत न्यायची नाही आहे, कारण त्यासाठी काही काळ लागणार आहे. आणि हे काही सगळ्या काळाचा निर्णय म्हणून पाहिले जात नाहीत. काही वेळेला ते योग्य किंवा अयोग्य असंही पाहिले जात नाहीत. ते प्रश्न विचारतात, ज्या परिस्थितीत सध्या मी आहे, कोणती गोष्ट करणं माझ्याकरता शहाणपणाची आहे आणि तीच मी करणार आहे,
मला अजून एका मुद्द्यावर बोलायचं आहे. या बाबतीत साधारणपणे लोक बोलत नाही. अशा प्रकारच्या सभांमधून पुष्कळ लोकांना लैंगिक समस्या भरपूर असतात आणि हा केवळ आजकाल आपल्या समाजातला हा बेलगाम सुटलेला प्रश्न आहे. हा सीमित नाही आहे चर्चच्या बाहेर राहण्याजोगा. आणि म्हणूनच पालकांनी सक्तीने यावर संदेश द्यायला हवा की कशा प्रकारे या बाबतीत स्वतःच्या जीवनात कुंपण घालता येईल. हा एक विभाग आहे. ज्यावेळेस कुंपण घालण्याची वेळ येते खूप लोकांना कशाही त्याबाबतीत जास्त समस्या भेडसावते. ही स्त्री किंवा पुरुषांसाठी वेगळ्या प्रकारची, पण जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा ती फार सरळ सोपी होऊन जाते. माझ्या पूर्वीच्या अनुभवाच्या प्रकाशात आणि माझ्या भविष्यातील अपेक्षा व स्वप्नांच्या प्रकाशात, तसंच सध्या मी असलेल्या परिस्थितीवर प्रकाश टाकला असता कोणती गोष्ट करणं शहाणपणाच आहे. काही लोकांसाठी त्यांच्या पूर्वानुभवाच्या प्रकाशाप्रमाणे त्यांना कधीही डेटवर जावंसं वाटणार नाही. काही लोकांच्या मते भविष्यातील प्रकाशातील अपेक्षा आणि स्वप्नांमध्ये कुटुंबाच्या आणि विवाहाच्या भल्याकरता जे काही करतील ते अगदी सरळ स्पष्ट असेल. होतं काय की आपल्याला नाही म्हणावं असं वाटत नाही. आपण आपल्या संस्कृतीतून प्रेरणा घेतो, समाजाकडून प्रेरणा घेतो. जर इतर प्रत्येक जण अगदी कडेवर राहत असेल तर मी ठीक आहे. पण जेव्हा थांबून आपण प्रश्न विचारतो की भूतकाळातल्या परिस्थितीत मी कुठे होतो, माझं मागे लैंगिक जीवन कुठे आहे, माझं भूतकाळातलं अपयश, अशा कोणत्याही भूतकाळातील परिस्थितीमधून आता भविष्यकाळात मला कुठेतरी जायचं आहे, कोणती सुज्ञपणाची गोष्ट मी करायला हवी, लगेचच सभोवार सुरक्षा कुंपण उभं केलं जातं आपल्या सुरक्षा क्षेत्रांसाठी. तो प्रश्न अगदी असामान्य रीतीने स्पष्ट करतो आणि वेगवेगळ्या लोकांसाठी त्याचं उत्तर वेगवेगळं असं असतं. कारण लोकांचा भूतकाळ वेगळा असतो, लोकांची अनुकूलता वेगळी असते, एखाद्या व्यक्तीला अश्लील साहित्याची चटक लागलेली असते, त्याच्या मर्यादा वेगळ्या असतात अशा एखाद्या व्यक्तीपेक्षा ज्याने कदाचित अशा प्रकारे कोणताही संकेत दिलेला नसेल त्याच्यापेक्षा. माझे मित्र आहेत ज्यांच्याकडे इंटरनेटचं कनेक्शन घरामध्ये नाही आहे. असं गेली कित्येक वर्ष चाललं आहे. मला असेही लोक माहीत आहेत जे कोणासोबत तरी प्रवास करतात किंवा आधीच हॉटेलमध्ये सांगून खोरीतला टीव्ही काढून टाकायला सांगतात. आणि पण सगळ्यांनीच असंच वागायला हवं असं मात्र नाही. पण परत एकदा जेव्हा एखादी व्यक्ती पूर्वानुभवाच्या प्रकाशात काही सांगतो किंवा भविष्यातील अपेक्षा स्वप्नांमार्फत विचार करतो की मी काय करणं शहाणपणाचं ठरेल, तेव्हा लगेचच त्यांना समजतं की कुठे कुंपण आणि कुठे मर्यादा घातली पाहिजे. हा खूप विश्लेषणात्मक प्रश्न आहे पण तो खूप स्पष्ट. कधी कधी आपण स्वतःवर जरा जास्तच अवलंबून असतो आणि सतत विचार करतो की आपण ते करायला नकोय की नाही, आणि किंवा मी तेवढ्या लांबवर जाणार नाही, किंवा मी ते करणारा एकटाच असेन, म्हणजे राहायचं नसतं. तर ज्यासाठी तुम्ही हे सगळे काळा ते त्रासातून बाहेर पडण्यासाठी ओके, त्यात तुम्हाला सोयीचं वाटत नाही. मी शिकले की जे मला सोयीचं वाटत नाही ते मी करणार, त्यावर भरोसा ठेवत नाही. जर मला शांती जाणवत नसेल तर मी ते करणार नाही कधीही. तर आणि ज्या लोकांकडे तुमच्यासारखी प्रगल्भता व अनुभव नाहीये, हाच प्रश्न त्यांना शहाणपणाचा निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. तू जे काही म्हणालीस ते खूप महत्वाचं आहे. जर एक सेकंदासाठी मी मागे जाऊ शकलो तर तुला कारण सांगण्याची गरज नाही. हे मला वाटतं तुमच्या प्रेक्षकांसाठी खूप मुक्त करणार. त्यांनी मला ते शिकवलं, कारण आणि तर्कवितर्क सांगायला हवेत अगदी प्रत्येकाला. मी आमच्या मुलांना सांगायचा प्रयत्न केला की कुणी जर का म्हणून विचारत असेल तर एक मापदंड असणं आवश्यक आहे. तुम्हाला त्याचं उत्तर देण्याची गरज नाही आहे. खरं तर असं काही प्रश्न असतात ज्याचे उत्तरं द्यायचे नसतात. तुम्ही म्हणू शकता तुम्हाला ठाऊक आहे का तो मी माझ्याकरता घेतलेला निर्णय आहे आणि तो तुमच्यावर लादत नाही आहे मी, किंवा कोणत्याही विवाह जोडप्यावर लादत नाही, हा माझ्यासाठीचा निर्णय आहे. आता मी बोलणं थांबवणार आहे, मी त्याचं विश्लेषण करणार नाही आहे. काही वेळेस आपली प्रेरणा किंवा पवित्र आत्मा आपल्याला तशी जाणीव करवतो. एकदा जर का आपण विश्लेषण करायला सुरुवात केली तर आपण लोकांना वाद घालायला आणि लक्ष व्हायला संधी देतो, किंवा आपण स्वतःशीच त्याद्वारे बोलण्याची संधी घेतो, कारण आपल्याकडे दुसरं काही नसतं. अगदी खरं, अगदी खरं. तू जे काही सांगितलंस ते खूप महत्त्वाचं. मला वाटतं या विषयावर आपण आणखी 5 किंवा 6 सत्र घ्यायला हवीत. पण बघा, आपली वेळ आता संपली आहे आणि मला विश्वास आहे आपल्या प्रेक्षकांनाही ही चर्चा आवडली असेल. तुम्ही इथे आल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. आम्हाला नक्कीच खूप फायदा झाला. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. नीतीसूत्र अध्याय 4:23 सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. आम्हाला असं वाटतंय की कुंपण घालून घेण्याविषयी तुम्ही अजून शिकावं. हे कुंपण किंवा या मर्यादा योग्य प्रकारे तुमच्या आयुष्यात तुमच्या भोवती असाव्यात, म्हणजे तुम्ही जखमी होणार नाही. स्वतःला दुखापत करून घेऊ नका, इतरांनाही दुखावू नका, इतरांना तुम्हाला दुःखी करू देऊ नका. क्षेत्रात असाल, देव तुम्हाला आशीर्वादित करो. तुमच्यासाठी हा दिवस अद्भुत असो.
आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाढवू. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस फॉर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.